अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे तसा उपास कधी सोडायचा, सत्यनारायण पूजनचा उपास कधी सोडायचा आणि गुरुचरित्राचं उद्यापन कधी करायचं। आता हे भरपूर सेवेकरीतायचे प्रश्न आले, कॉल आले, मेसेज आले। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरुचरित्राबद्दल माहिती लगेच भेटेल आपल्याला। तर दत्तजयंती जी आहे ती 7 तारखेला आहे, 8 तारखेला उद्यापन आहे। दत्तजयंती 7 तारखेला आहे, 7 तारखेला सत्यनारायण पूजन हे 7 तारखेला करायचं। त्याचं पूजन 7 तारखेला केल्यावर 7 तारखेला उपास आहे। मग कसं करायचं उपास? घरामध्ये सगळ्यांना असला, घरामध्ये सगळ्यांनाच उपास आहे, पण जर आपण सत्यनारायणला जो शिऱ्याचा प्रसाद आहे तो प्रसाद आपण दाखवू शकता। घरामध्ये जर लहान बाळ असेल त्यांनी जर खाल्ला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सत्यनारायणचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपण करू शकतो, कारण की सगळ्यांनाच उपास असेल असं काही नाही आहे। काही काही जण जर उपास करत नसेल त्यांना तुम्ही तो नैवेद्य त्यांना देऊ शकता। सत्यनारायणची पूजा ही 7 तारखेलाच करायची आणि गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे, गुरुवारी आता भरपूर सेवेकरीताई म्हणतात। मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की दुपारी उपास सोडायचा 12:00 मध्ये, 12:30 साडे 12 वाजता असं सांगितलेलं आहे। पण आता आपल्याला गुरुवारचा उपास पण आहे, मार्गशीर्ष गुरुवार, मग आपण काय करू शकता? संध्याकाळी उपास सोडू शकता किंवा दुपारी पण उपास सोडू शकता, काहीही हरकत नाही। पूजा करायची गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्याच्या देवीची पूजा करायची। पूजा केल्यानंतर उद्यापन करा आपलं गुरुचरित्र पारायणचं, आरती वात नैवेद्य देवीला पण नैवेद्य दाखवा, इकडे गुरुचरित्र पारायण नैवेद्य दाखवा, दोघांचं नैवेद्य दाखवून दुपारी पण आपण आपलं जे पारणं आहे ते सोडू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता। सवाष्ण ब्राह्मण हे संध्याकाळी पण जोडपं जीव घालू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे दुपारीच घालावं असं काही नाही। पण 7 दिवसाचा उपास असतो म्हणून आपण 8 तारखेला जे उद्यापन आहे ते उद्यापन करतो, पण 8 तारखेला गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे, तर संध्याकाळी पण आपण नैवेद्य आरती सगळं करू शकता। नैवेद्य आरती करताना संध्याकाळी पण नैवेद्य आरती करायची गुरुचरित्र पारायणाची घरी असेल तर, आणि संध्याकाळी जी देवीची आरती आहे त्याला करायची। आता काही भरपूर जण दुपारी प्रसाद घेतील केंद्रामध्ये मठामध्ये, तो प्रसाद काय करायचा? प्रसाद खायचा नाही, मग प्रसाद घरी घेऊन यायचा, रात्री संध्याकाळी नैवेद्य आरती करायची, संध्याकाळी हे करायचं। सत्यनारायण पूजन हे 7 तारखेलाच करायचं, 7 तारखेला पौर्णिमा आहे, 8 तारखेला नाही, म्हणून 8 तारखेला त्याचं 7 तारखेला पौर्णिमा करून घ्यायची, सत्यनारायण पूजन करून घ्यायचं, नैवेद्य आरती त्याप्रमाणे आपण करू शकता। घरी कोणी जर नसेल, खाणार कोणी नसेल, सगळ्याच उपास असेल, खरी सगळ्याच नैवेद्य दाखवा, फळाचं नैवेद्य दाखवा, काही प्रॉब्लेम नाही। आपण दही आणि फळ आहे त्याचं नैवेद्य दाखवू शकता, घरात सगळ्यांनाच उपास असेल फळ हे दाखवू शकता, खडी साखरचं नैवेद्य दाखवू शकता, आणि देव पण काही प्रॉब्लेम नाही, जसं आपल्या मनामध्ये विचार नाही आणायचा आणि मनामध्ये किंतू परंतु या गोष्टी नका आणू। या सगळ्या गोष्टी एकत्र चालल्या आता सध्या, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असो, गुरुचरित्राचं उद्यापन असो, ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। म्हणून जास्त विचार नाही करायचा, कसं हे महाराजांना विचारून डायरेक्ट करायचं। तुम्ही 4 लोकाला जास्त विचारणार, 4 लोकाला वेगळे अजून सांगा, म्हणून एक एक ट्रॅकने चालायचं, एक याने चालायचं, एक जणाला विचारलं बस झालं, इनफ आहे। आणि कसं आहे, प्रत्येक जणाला विचारलं वेगवेगळं सांगेल। गुरुचरित्र पारायणचं उद्यापन आपण दुपारी केलं तरी चालेल, हरकत नाहीये, संध्याकाळी जरी केलं तर हरकत नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त नैवेद्य आरती करावी हीच विनंती आपल्याला। मग त्याच्यामध्ये जे केलेली 7 दिवसाची 8 दिवसाची सेवा त्याचं फळ भेटत असतं आपल्याला। आता त्या दिवशी आपण म्हणाल की गुरुचरित्र पारायण आपलं 7 तारखेला संपलं, 8 तारखेला काय करायचं? तर बघा, 8 तारखेला पारणं संपलं तर मग आपले जे सगळे नियम आहेत ते त्या दिवशीपर्यंत ठेवायचे, आणि बाकीचं कळश नारळाचं काय करायचं तसं मी व्हिडिओ करणार आहे। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।